गणेश उत्सवाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता दर्यापूर येथे 16 सप्टेंबरला पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत दर्यापूर बनोसा व बाभळे येथील बाजारपेठ तसेच वस्तीत पोलिसांकडून पथसंचालन करण्यात आले. विदर्भ टीव्ही मध्ये तुम सर्वांचं स्वागत आहे. गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आज दिनांक 16 सप्टेंबरला पोलीस दर्यापूर यांच्याकडून बाबडी बनोसा या वस्तीत जाऊन पोलिसांनी फुट मार्च काढला आहे. तर आपल्यासोबत जुळले आहे आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री आक्राम साहेब. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचा हा फुट मार्च कसा झाला होता. तर सांगाल का साहेब याबाबत माहिती? सध्या सर्वत्र गणेशोत्सव चालू आहे. या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये गणेशोत्सव हा शांततेच्या वातावरणात आणि साध्या पद्धतीने साजरा करायचं शासनाचे आदेश झालेले आहेत. या गणेशोत्सवामध्ये कुठेही गारगोट लागू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून दर्यापूर शहरामध्ये ठिकठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहेत. त्याचबरोबर नियमित ड्युट्या लावून आपल्या या परिस्थितीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याचाच एक भाग म्हणून किंवा कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता मीटिंग सभेपाठोपाठ आपण शक्तीप्रदर्शन देखील करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी RCB प्लॅटून स्थानिक पोलीस तसेच सैनिक यांच्या सहभागातून आज दर्यापूर शहरामध्ये बनोसा बाबडी या इत्यादी ठिकाणी व संवेदनशील भागामध्ये दंगा काबू योजना राबवण्यात आली. तसेच शहरामधनं रुटमार्ग देखील घेण्यात आलेला होता आणि या प्रकारे या रुटमार्गमध्ये एकूण 4 अधिकारी आणि 60 कर्मचारी अंमलदार असे सहभागी झालेले होते आणि हा रुटमार्ग आज रोजी पार पाडण्यात आलेला आहे.